नमस्कार मित्रांनो, एमपीएससी स्पर्धा परीक्षा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आज आपण एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 पेपर पाहणार आहोत, मराठी व इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह। तर या पेपरमध्ये एक तास वेळ असतो आपल्याला आणि एकूण प्रश्न असतात 100 आणि गुण पण एक यानं जर म्हटलं तर ते 100 गुण होतात। मराठीचे 50 प्रश्न व इंग्रजी या विषयाचे 50 प्रश्न। तर आपण या विषयाची आज प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। तर मॅच द फॉलोईंग, त्यामध्ये कट अ फिगर, कट नो आयस, कट अक्रॉस अँड कट इन, याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे। तर कट अ फिगर म्हणजे काय? तर कट अ फिगर म्हणजे टू प्रोड्यूस इफेक्ट। ओके, टू प्रोड्यूस इफेक्ट। आता याचं आपण एक उदाहरण बघूया, म्हणजे तुम्हाला नक्की अंदाज येईल की कट अ फिगर म्हणजे टू अट्रॅक्ट अटेन्शन किंवा टू मेक अन इम्प्रेशन असा आपण त्याचा अर्थ होतो। ही कट अ फिगर इन फिल्म इंडस्ट्री व्हेन ही वॉज व्हेरी यंग, म्हणजे जेव्हा तो खूप तरुण होता त्यावेळी त्यानं फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय केलं, फिल्म इंडस्ट्रीचं लक्ष वेधून घेतलं किंवा आपल्या उपस्थितीनं तिथं एक इम्प्रेशन त्यानं तयार केला असा त्याचा अर्थ होतो। ठीक आहे, त्यानंतर बघा कट नो आईस म्हणजे त्याचा काही असा विशेष फरक पडत नाही किंवा त्याचा काही विशेष असा परिणाम होत नाही, त्याचा अर्थ काय होतो, कट नो आईस। ठीक आहे, त्यानंतर कट अक्रॉस म्हणजे तुम्ही आता समजा हा लांबचा रस्ता आहे आणि आपण काय करतो, एकदम शॉर्टकट रस्त्यानं जातो म्हणजे जवळचा मार्ग बघतो जाण्यासाठी, त्यामुळे काय म्हणतो त्याला, कट अक्रॉस म्हणजे टू टेक अ शॉर्टर वे। तर ही दोन उदाहरणं आपण पाहूया याच्यामध्ये की टू हॅव लिटल ऑर नो इफेक्ट, कट नो आईस म्हणजे हीच टॉक कट नो आईस विथ मी, म्हणजे त्याच्या बोलण्याचा माझ्यावरती असा काही विशेष परिणाम झाला नाही। ठीक आहे, आणि बघा कट अक्रॉस म्हणजे ही कट अक्रॉस द फील्ड्स सो एज नॉट टू बी लेट, म्हणजे काय झालं, त्यानं जवळचा मार्ग शोधला म्हणजे आपण शॉर्टकट वेनं जाणं असा त्याचा अर्थ होतो। आणि कट इन म्हणजे काय, की टू इंटरप्ट समवन म्हणजे एखाद्यामध्ये व्यत्यय आणणे, त्यामुळे अचूक उत्तर काय येतं, पर्याय क्रमांक एक, कट अ फिगर टू प्रोड्यूस इफेक्ट, कट नो आईस म्हणजे हे टू हॅव लिटल ऑर नो इफेक्ट, कट अक्रॉस म्हणजे टू टेक अ शॉर्टर वे, कट इन म्हणजे टू इंटरप्रेट समवन। आता पुढील प्रश्न पहा, फाइंड आउट द इनकरेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस। तर ही वॉज ॲज व्हाईट ॲज शीट, हे बरोबर आहे की चूक आहे, तर इथं लक्ष द्यायचं काय, कदाचित ते करेक्ट सेंटेन्स असं पण म्हणू शकतात, त्यामुळे आपण इथं लक्ष देणं गरजेचं आहे। ही वॉज ॲज व्हाईट ॲज शीट, ॲज अ शीट, ठीक आहे, तो या कागदासारखा काय होता, पांढरा होता किंवा सफेद होता, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे। इट वॉज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन आय थॉट, बघा इट वॉज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन आय थॉट, म्हणजे मला जसं वाटलं होतं त्यापेक्षा ते जास्तच महागडं होतं असा त्याचा अर्थ आहे, त्यामुळे हे ए बी तरी बरोबर आहे। आता बघा, दिस इज द मोस्ट ओल्डेस्ट थिएटर इन लंडन, तर याच्यामध्ये तुम्हाला जो एक अनवॉन्टेड पार्ट याच्यामध्ये आहे तो असा आहे की मोस्ट, इथं जेव्हा ओल्डेस्ट येतं किंवा बिगेस्ट येतं त्यावेळी मोस्ट हा शब्द येत नाही, म्हणजे दिस इज द ओल्डेस्ट थिएटर इन लंडन, ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे मोस्ट हा शब्द नसायला पाहिजे, म्हणजे हे इनकरेक्ट आहे सी। त्यानंतर बघा, शी इज वन ऑफ द काइंडेस्ट वुमन, तर इथं काय असायला पाहिजेत, तर इथं हे असायला पाहिजे विमेन, म्हणजे बघा ती इथं एक समूह आहे स्त्रियांचा, त्या दयाळू आहेत म्हणजे या अशा काइंडेस्ट आहेत, तर त्याच्यामधली ती एक आहे, म्हणजे हा समूह काय अनेकवचन आहे, म्हणजे वुमनचं अनेकवचन हे यायला पाहिजे इथं, ठीक आहे, त्यामुळे सी आणि डी हे यातले इनकरेक्ट सेंटेन्स आहेत। तर बघा, दिस इज वन ऑफ द ओल्डेस्ट थिएटर्स इन लंडन, म्हणजे या प्रश्नाशी हा संदर्भ आहे, सी इज वन ऑफ दी या सेंटेन्स हे वाक्य पण बघा, दिस इज वन ऑफ द ओल्डेस्ट थिएटर्स इन लंडन, म्हणजे हे ह्या लंडनमधील जुन्या थिएटर्स पैकी एक आहे, म्हणजे इथं एस प्रत्यय आहे म्हणजे अनेकवचन आहे, ठीक आहे, अनेक थिएटर आहेत त्यातील हे एक थिएटर आहे, ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, पर्याय क्रमांक एक याचं अचूक उत्तर आहे की टू रिपोर्ट दॅट ही हॅज फेल्ड हॅज सरप्राईज अस ऑल, सरप्राईज अस ऑल, रिप्लेस द अंडरलाईन क्लॉज बाय फ्रेज,
तर काय असेल याच्यामध्ये बघा की द रिपोर्ट ऑफ फेल्युअर हॅज सरप्राईज अस ऑल, म्हणजे द रिपोर्ट दॅट ही हॅज फेल, द रिपोर्ट ज्याच्यामध्ये तो नापास झाला त्यानं आपल्याला काय केलं, सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आम्हाला असं. तर द रिपोर्ट ऑफ फेल्युअर हॅज सरप्राईज अस ऑल, तर ए येत नाही, हिज फेल्युअर, द रिपोर्ट ऑफ हिज फेल्युअर हे बरोबर आहे. द रिपोर्ट ऑफ हिज फेल्युअर हॅज सरप्राईज अस ऑल, बी बरोबर आहे याच्यामध्ये, हिज फेल रिपोर्ट हॅज सरप्राईज अस ऑल. ठीक आहे, तर इथं हे पण चुकीच आहे, तर हिज फेल रिपोर्ट नाही, द रिपोर्ट दॅट ही हॅज फेल असं याच्यामध्ये, त्यामुळे बी हे सर्वात बरोबर उत्तर आहे. द रिपोर्ट दॅट ही फेल हॅज सरप्राईज अस ऑल, त्यामुळे जवळचं जे आन्सर आहे त्याच्यामध्ये बी येतं. ठीक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. तर बघा डायरेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्स येतात याच्यामध्ये, चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. बघा करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन, हरी सेड टू हिम कॉमा, त्याच्यामध्ये डबल इनोटेड कॉमा मध्ये दिलेलं आहे, आय शॉल नॉट कम टू यू टुमारो, हरी त्याला म्हणाला की मी उद्या तुझ्यासोबत येऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे हरी सेड टू हिम, म्हणजे हरी टोल्ड हिम, हरीनं त्याला सांगितलं की, म्हणजे दॅट, हरीनं त्याला सांगितलं की तो म्हणजे कोण, हरी, ही त्याच्यासोबत जाऊ शकत नाही, ही वुड नॉट गो टू हिम द नेक्स्ट डे, त्यामुळे कम येऊ शकत नाही, गो, हरी त्याला म्हणाला की मी तुझ्यासोबत उद्या येऊ शकत नाही. पण हे आपण इनडायरेक्टली कसं म्हणणार, हरी त्याला म्हणाला की तो त्याच्यासोबत जाऊ शकत नाही, त्यामुळे गो, ही वुड नॉट गो टू हिम द नेक्स्ट डे, त्यामुळे ही हे याचं उत्तर आहे. त्यामुळे हे यांचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा, अशा टाइपचे प्रश्न येत राहतात आपल्याला. बघा ही कुड नॉट पुट बाय एनिथिंग फॉर द रेनी डेज, याच्यामध्ये अंडरलाईन पार्ट आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज इन द अबोव सेंटेन्स. अप्रोप्रिएट म्हणजे जवळचं, मोस्ट अप्रोप्रिएट म्हणजे सगळ्यात जवळचं याच्यातलं उत्तर शोधा. ही कुड नॉट पुट बाय एनिथिंग फॉर द रेनी डेज, म्हणजे तो किंवा त्यानं पावसाळ्याच्या दिवसासाठी तो काय असं शिल्लक ठेवत नाही किंवा ठेवलं नाही, म्हणजे पुट बाय म्हणजे जतन करून ठेवणे, म्हणजे काही अशी तरतूदच केलेली नाही असं म्हणू शकतो आपण, त्यानं काही आपल्याजवळ शिल्लक ठेवलं नाही किंवा साठवणूक केली नाही असं त्याचं. तर ही कुड नॉट पुट बाय एनिथिंग फॉर द रेनी डेज, म्हणजे सेव्ह हे त्याच्यामध्ये जवळचं आहे, म्हणजे ही कुड नॉट पुट, किल तर येऊ शकत नाही, रीड येऊ शकत नाही, कलेक्ट आणि सेव्ह याच्यामध्ये बघा, ही कुड नॉट सेव्ह एनिथिंग फॉर द रेनी डेज. ठीक आहे, तर त्यामुळे सेव्ह हे याचं उत्तर आहे. गिव अँटोनॉइम किंवा याला आपण विरुद्धार्थी शब्द म्हणतो ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, बघा लॅमेंट आणि स्कॅटर. ठीक आहे, लॅमेंट म्हणजे काय आणि स्कॅटर म्हणजे काय, स्कॅटर म्हणजे असं विखुरलेलं जाणं, विखुरणं असं, हे असं विखुरले असणं म्हणजे स्कॅटर, म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय येईल, एकत्र येणं असं. ठीक आहे, एका पॉईंटवरती येणं असे सगळे पॉईंट. ठीक आहे, म्हणजे स्कॅटरचा विरुद्धार्थी शब्द काय, गॅदर, एकत्र येणं, गॅदर हा त्याचं आहे. त्यामुळे हे लॅमेंट म्हणजे आपण म्हणतो की शोक, शोक व्यक्त करणं, व्हर्ब जर असेल तर लॅमेंटेड म्हणजे शोक व्यक्त करणं, किंवा आपण त्याला मौन हा शब्द पण वापरतो. ठीक आहे, मौन किंवा वीप असं पण म्हणतो. लॅमेंट म्हणजे शोक, शोक असं जर पाहिलं तर. आणि रिजॉइस म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द याचा, आनंद व्यक्त करणे असं याचा हे आहे. पुढील बघा, आयडेंटिफाय द ऍडजेक्टिव्ह क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स, ऍडजेक्टिव्ह क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स. तर बघा, जेफ्री इज द बॅड बॉय हू स्टोल द ऍपल्स, इज द बॅड बॉय हू स्टोल द ऍपल्स, म्हणजे विशेषण क्लॉज आपल्याला शोधायचा आहे. द होल कंट्री वॉज सॅडन व्हेन ऑस्वॉल्ड असासिनेटेड केनेडी, हे नाही आहेत. द टीचर्स ऑल अग्रीड दॅट द बॉय वॉज इनोसंट, ऍज सून ऍज ही अराइव्ज वी विल हॅव लंच, याच्यामध्ये पहिलं उत्तर बरोबर आहे, जेफ्री इज द बॅड बॉय हू स्टोल द ऍपल्स. तर अजून काही उदाहरण पाहूया, द केक दॅट शी बॉट वॉज डिलिशियस, किंवा द पीपल हू लिव्ह नेक्स्ट डोअर आर गुड नेबर्स, हू किंवा दॅट असं संदर्भानं आपल्या याच्यामध्ये कळलं पाहिजे. तर याच्यामध्ये हा प्रश्न बघा, मॅच द फॉलोइंग अंडरलाईन वर्ड्स विथ द
विथ देअर पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय, मराठीमध्ये नाम, सर्वनाम, क्रियापद विशेषण, क्रियाविशेषण, केवल प्रयोग असं आपण म्हणतो, ते आठ प्रकार आहेत त्याच्यामधले येतं. तर हे पाच आहेत आणि आपल्याला याच्यातलं शोधायचं आहे. तर आपल्याला एकदम शॉर्टकट वेने जायचं असेल तर बघा, ह्याच्यामध्ये ना चिल्ड्रन लाईक स्वीट्स म्हणजे मुलांना गोड पदार्थ आवडतात किंवा गोड पदार्थ आवडतो, स्वीट्स आवडतात, ठीक आहे. तर लाईक हे काय आहे याच्यामध्ये, हे क्रियापद आहे, वर्ब आहे, त्यामुळे सीचं उत्तर हे दोन असलंच पाहिजे. बघा कुठं आहे, त्यामुळे आपला वेळ इथं जर आपण इलिमिनेशन मेथड राबवली तर सीचं उत्तर दोन, त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे येतच, ठीक आहे. तरी पण आपण बघूया, दे आर मेन ऑफ लाईक बिल्ड अँड स्टॅचर. स्टॅचर म्हणजे एक महत्व, एक असं पदवी, असं महत्वपूर्ण व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे याचं एक क्रियाविशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे लाईक. त्यानंतर लाईक ॲज अ फादर पीटे हिज ओन चिल्ड्रन, म्हणजे हे जर तुम्ही बघितलं तर हे ऍडवर्ब आहे, क्रियापदाबद्दल आपल्याला माहिती सांगतं, हे आपण पाहिलं. त्यानंतर हे वी शॉल नॉट सी लाईक सी हिज लाईक अगेन, नाम आहे, नाम आपल्याला क्रियापद वाटू शकतं पण नाही, तर ते नाम, नामाबद्दल असं माहिती सांगतं. डोंट टॉक लाईक दॅट, ठीक आहे, म्हणजे हे प्रे पोझिशन आहे, म्हणजे इन बिफोर, आफ्टर, ॲट, हे ज्या प्रे पोझिशन आहे, तसं हे लाईक दॅट, डोंट टॉक लाईक दॅट, हे प्रे पोझिशन आहे याच्यानुसार. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, गुड वॉयन नीड्स नो, हे अंडरलाईन रिकामी जागा आपल्याला भरायची आहे. तर या म्हणी आहेत किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, प्रोव्हर्ब, ठीक आहे. तर गुड वॉइन नीड्स नो बुश, म्हणजे गुड वॉइन नीड्स नो बुश, म्हणजे तुमचं एखादं चांगलं काम आहे तर त्याला जाहिरात करायची गरज नाही, ठीक आहे. म्हणजे चांगली वॉइन आहे त्याला असं, या अर्थानं बघा, गुड वॉइन नीड्स नो बुश, ठीक आहे. टू रिकामी जागा आहे, टू आर बेटर दॅन वन, टू हेड्स आर बेटर दॅन वन, आपण म्हणतो एकापेक्षा दोन चांगले असा त्याचा अर्थ, किंवा एक से भले दो असं हिंदीमध्ये म्हणतो ते, त्या अर्थानं, ठीक आहे. त्यामुळे टू हेड्स आर बेटर दॅन वन, द गेम इज नॉट वर्थ दी वॉट कॅन्डल, म्हणजे जसं आपण एखाद्या ह्या कामावरती लक्ष देतो आणि आपल्याला त्याच्यातून तसं आउटपुट मिळत नाही, त्या अर्थानं ते घेतलं जातं. डू नॉट पुट ऑल युअर वॉट एग्स इन वन बास्केट, ठीक आहे, म्हणजे डू नॉट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट, ठीक आहे. या अर्थानं आपण पाहूया. तर याचे काही शब्दशः उदाहरण बघा, व्हाय आर यू पुटिंग ऑल युअर मनी इन टू वन कंपनी, म्हणजे तू सर्व एकाच कंपनीमध्ये का असं मनी पैसा गुंतवतोस. डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट, म्हणजे एकाच ठिकाणी सर्व गुंतवण्यापेक्षा ते वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वापर करणे असा अर्थ होतो. डोंट कॉन्सन्ट्रेट ऑल एफर्ट्स इन टू वन एरिया, म्हणजे सर्व एकाच एरियावरती लक्ष देऊ नये. डोंट पुट ऑल युअर रिसोर्सेस इन टू वन थिंग, हा पण त्याचा अर्थ आहे, ठीक आहे. त्यानंतर